सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात, म्हणजे सगळीच मुलं ते करतात असं नाही आहे. एकच विनंती करतो की हत्याखून हे शेवटचा पर्याय नाही, त्याच्यावर सुद्धा काहीतरी सोल्युशन केलं जाऊ शकलं असतं. की हाताची पाची बोटं समान नाहीत, प्रत्येक मुलगा त्याच विचारसरणीचा किंवा त्याच टोकाच्या भूमिकेचा अजिबात नाही आहे. अगदी पोरगी जर सुखरूप आहे नाही आहे असं सगळा चिंतेचा विषय त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे, तरी पण त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. पुणे हे संस्कृतीचं माहेरघर तर आहेच, मात्र त्यासोबत विद्येचं सुद्धा माहेरघर आहे. मात्र याच पुण्यात सगळ्या महाराष्ट्राला, अख्ख्या पुण्याला हादरवून सोडणारी घटना घडली आहे, आणि ती घटना म्हणजे दर्शना पवारचं हत्या प्रकरण. तर याच संदर्भात आपण पुण्यातील काही MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत बातचीत करणार आहोत. दर्शना पवार हत्येप्रकरणी आपण पुण्यातील अहिल्या शिक्षण मंडळातून थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. विद्यार्थ्यांना या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते तुम्हाला पुणेकरांकडून आणि सगळ्यांकडून ट्रोलिंग केलं जात आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुण्यात येऊन तुम्ही अभ्यास करताय, अभ्यास न करता या गोष्टींच्या अशा बळी पडतात, काय सांगाल? नाही, सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात, म्हणजे सगळीच मुलं ते करतात असं नाही आहे. झालेली घटना ही खरंच निषेधार्ह आहे, म्हणजे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही आहे. आणि आम्ही अभ्यासच करतो, महत्त्वाचं म्हणजे अशा एक दोन घटना होत असतात आणि त्यामुळं सगळ्यांना ब्लेम करणं हे योग्य नाही एखाद्या घटनेवरून असं मला वाटतं. अभ्यासपूर्व मैत्री असते तुमची मुलामुलींची, त्यानंतर तुमचे जे काही पुढं संबंध होतात, मात्र एकदा पोस्ट निघाल्यानंतर एकजण मागं राहतं, एकजण पुढं जातं आणि त्यामधून असं काही कृत्य घडणं, तर ही मानसिकता कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? आता मॅडम तुम्ही म्हणाला की महाराष्ट्रभर ट्रोल केलं जातं MPSC विद्यार्थ्यांना, तर प्रेम ही काय फक्त MPSC विद्यार्थीच करत नाहीत, सर्व क्षेत्रातून समाजातल्या प्रत्येक घटकातून प्रेम होतं, हत्याकांड होतात, खून होतं. पण आज हा कालचा जो इन्सिडेंट घडला त्याच्या थ्रू MPSC ट्रोल केलं जातं, तर असं काही नाही. MPSC आज बहुतांशी विद्यार्थी हे गोरगरीब समाजातील घटकातील विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातील बहुतांशी लोक इथे येतात, मुलं येतात, अभ्यास करतात, मुलीसुद्धा अभ्यास करतात. अनावधानानं प्रेम हे होतं, काही जणांचं होतात, त्याच्यात काही जण सक्सेस होतात आणि काही जण अशा पद्धतीचं चुकीचं पाऊल उचलतात. तर आपली माझ्यातर्फे मी सर्व मित्रमैत्रिणींना एकच विनंती करतो की हत्याखून हे शेवटचा पर्याय नाही, त्याच्यावर सुद्धा काहीतरी सोल्युशन केलं जाऊ शकलं असतं. की त्या बहिणीचा, त्या भगिनीचा, तिच्या आई वडिलांना, पालकांना काय वाटत असेल, ती एक अधिकारी झाली, समाजात तिने सत्कार घेतले, त्या अधिकारी झाल्यानंतर तिला जास्त प्रमाणे कौतुक केलं, पण काही दिवसानंतरच तिच्या त्या कौतुकांचा परत तिच्यावर ट्रोल केलं जात आहे, तर हे चुकीचं आहे मला वाटतं. तर प्रेमाचं आणि याचं काही संबंध नाही आहे. विषय असा होता की पाऊल टोकाच उचलायला नको पाहिजे होतं. हे प्रत्येक स्तरामध्ये घडतं, हे प्रेम असो किंवा एकमेकांची आवड असो, निवड असो. आईवडिलांनी खूप साऱ्या होप्स ठेवून पुण्यात पाठवले की बाबा रे माझा मुलगी किंवा माझा मुलगा जाऊन काहीतरी चार गोष्टी आपल्यासाठी करेल बाबा, या होप्स देऊन ती मुलं मुली आलेली असतात. की हाताची पाची बोटं समान नाहीत, प्रत्येक मुलगा त्याच विचारसरणीचा किंवा त्याच टोकाच्या भूमिकेचा अजिबात नाही आहे. एखादा हजारात किंवा लाखोमध्ये एखादा असू शकतो की अशी टोकाची भूमिका घेऊन त्या गोष्टी करू शकतो. ह्याचा अर्थ असा नाही की जे गोरगरीब जनतेत घरांतून मुलं आलेले ते त्याच विचारायचे आहेत, तेच टोकाचं पाऊल उचलून त्याच गोष्टी करतील असं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे हे जे काही ट्रोल करणारे आहेत हे त्यांचं साफ चुकीचं आहे आणि ते मी ह्या गोष्टीचं समर्थन करत नाही आहे. हां, झालं ती गोष्ट चुकीची झाली. आम्हाला सर्वांना खेद आहे की आमच्यातलीच एक मुलगी जी झाली, कष्ट केलं तिनं आणि आज अधिकारी होऊन समाजाला एक नवी दिशा दाखवणार होती, पण तिच्या बाबतीत तिच्यासोबत ह्या अशा गोष्टी झाल्या हे आम्हाला प्रत्येकाला खेद आहे. प्रत्येकाला आज वाईट वाटतं, प्रत्येकाच्या तोंडामध्ये आज तोच विषय की जे झालं ते तिच्यासोबत वाईट झालं. अच्छा मॅडम, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो आणि एक प्रत्येक विद्यार्थी किंवा विद्यार्थी हे व्हॅरी होतं. म्हणजे आता मी इथं बसली आहे, तुम्ही तिथं बसलेले असाल, आता ठीक आहे माझ्या शेजारी एखादा मुलगा असेल किंवा तिच्या शेजारी एखादी मुलगी असेल, म्हणजे असं नाही म्हणू शकत तुम्ही, कारण नाण्याला पण दोन बाजू असतात. तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही पुण्यात येता आणि फक्त त्याच गोष्टी करता. हां ठीक आहे, आता प्रत्येक, मी तुम्हाला तेच सांगते आहे, प्रत्येकजण ती गोष्ट नाही अनुभवू शकत, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. आणि मग आता ते नाही, त्याच्यावर नाही बोलू शकत आपण की म्हणजे विद्यार्थी कोणत्या पद्धतीनं वागतात किंवा विद्यार्थिनी. हां, प्रत्येकजण फक्त स्वतःबद्दल बोलू शकतो की स्वतः काय करतो किंवा कशा पद्धतीनं वागतोय. आणि जे झालं ते चुकीचं झालं आहे, त्यामुळं आता सगळीकडे चर्चा चालू आहे की बाबा प्रेम करावं की नको,
तर मी म्हणेल की प्रेम नक्की करावं, पण ते कशावर कुणावर करावं आणि कशावर करावं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा मी एक वाक्य म्हणेल की दीज डेज आर नॉट रोमांस डेज, म्हणजे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी म्हणे, दीज डेज आर नॉट रोमांस डेज, दीज डेज आर रेनेसन्स डेज, म्हणजे ते तुमच्या पुनर्जगनाचे दिवस आहेत आणि तुम्ही प्रेम करा, रोमांस करा. पण या पुस्तकांच्या बरोबर एक दोन वर्ष तुम्ही रोमांस केला तर आयुष्यभर तुमच्यावर रोमांस करायला पुष्कळशी लोक येतील. हे ह्या क्षेत्रामध्ये कसं आहे, आणि सगळी गोरगरीब शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत, त्यामुळे प्रेम करणं गुन्हा नाही, प्रेम करावं, पण फक्त आपले काही आपलं जे पाठीमागची पार्श्वभूमी वगैरे बघून सर्व गोष्टी करावं. प्रेम हे दोन प्रकारचं असतं, एक खरं प्रेम असतं आणि एक अट्रॅक्शन असतं, म्हणजे आकर्षण असतं. म्हणजे आणि जर खरं प्रेम असेल तर तो माणूस अशा पद्धतीचं पाऊल उचलणार नाही. आज एका व्यक्तीचा खून होतो आहे, आज ती या जगातून व्यक्ती संपलेली जाते, ती व्यक्ती संपत नाही तर तिच्यासोबत अख्खं कुटुंब संपत आहे मॅडम. तिचे आई वडील, तिचे भाऊ, तिचे नातेवाईक या सर्वांनी तिच्यावर एक विश्वास ठेवलेला होता आणि त्या विश्वासाला कुठेतरी तडा गेलेला आहे. आणि आज ह्या विषय सर्व महाराष्ट्राला नव्हे तर देशाला हा विषय एक ताजा झाला आहे की ह्या TRP चा विषय असेल किंवा समाजासाठी एक चर्चेचा विषय असेल. पण मी या ठिकाणी सांगतो मॅडम की हा एकच खून झालेला नाही आजपर्यंत, किंवा हा एकच इन्सिडेंट घडलेला नाही. समाजात असे कित्येक इन्सिडेंट घडत आहेत. आज कितीतरी पॉलिटिशियन कितीतरी मुलींचं रेप करून आता असे इन्सिडेंट घडलेले आहेत. त्याच्यावर काय सरकारनं समाजानं काय आक्षेप घेतला, समाजानं ट्रोल केलं का? आज तेच आमदार सत्तेत येतात, तेच मंत्री होतात, तर याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आज हा ट्रोलिंगचा विषय बंद करून त्या दर्शनाला आणि तिच्या कुटुंबाला एक मोकळा श्वास दिला पाहिजे. आता जे प्रकरण आहे त्याच्यामुळं जे समाजात भीतीचं वातावरण तयार होणार आहे विशेषतः पालकांच्या, तर त्याच्या संदर्भात काय म्हणजे पालकांनी भूमिका घ्यावी, पालक कदाचित सांगू शकत असतील याबद्दल. तरी पण माझं एक म्हणणं आहे की शक्यतो जर अशा काही गोष्टी झाल्या तर वादानंतर शेवटच्या भेटी शक्यतो टाळाव्या, किंवा कारण ह्याच शेवटच्या भेटी कधी शेवटची ठरेल हे सांगू शकत नाही. आपण सध्या अहिल्या शिक्षण मंडळाच्या परिसरात आहोत. ही नावाजलेली अभ्यासिका आहे आणि त्याचे चेअरमन सुद्धा आपल्या सोबत आहेत. तर त्यांना या प्रकरणाबद्दल काय वाटतं आणि ते मुलींच्या पालकांना काय सूचना देत आहेत, काय संदेश देत आहेत त्यांच्याकडून ऐकूयात. कारण प्रत्येक विद्या पालक काय म्हणतो की बाबा माझी मुलगी, त्यांचा जीव आता त्या मुलीकडे गुंतलेला असतोय, त्यांनी तिथून पाठवलेले असते जे कशी तरी त्यांची जी रोजीरोटी सांभाळून तिला महिना 5-1 हजार रुपये कशी तरी पाठवत असतात. आणि ती पोरगी जर सुखरूप आहे नाही आहे असं सगळा चिंतेचा विषय त्यांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. तरी पण त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही आहे. इथं पुण्यात एकदम वातावरण चांगलं आहे, इथं सगळी यंत्रणा सुसज्ज आहे. फक्त आता जर एखाद्याचं पाऊलं चुकीचं पडलं त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणून प्रत्येकानं आपापल्या पाल्यांना वेळोवेळी फोनवर आपला पाल्य काय करतोय काय नाही चौकशी करावी, वेळ पडली तर आम्हाला कॉन्टॅक्ट करावा. आमच्या संस्थेत असलेले विद्यार्थी आम्ही त्यांना माहिती देऊ आला लक्षात, जेणेकरून त्या तो सुरक्षित कसा राहील याचा विचार करता येईल आपल्याला.